नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं पंकज ठाकूर या आपल्या हक्काच्या मराठी यूट्यूब चॅनलवर। तर आज आम्ही आलेलो आहोत जेजुरीला। काल होतो पंढरपूरला, पंढरपूरचा व्लॉग करताना आला, कारण एवढी गर्दी होती, एवढी गर्दी होती की चालायला पण जागा नव्हती। व्हिडिओ तर लांबचा आला आहे। सो आज जेजुरी गडावर जाणार आहोत आणि इथे पॅकिंग चालू आहे। हा कोण उलटा पडलाय रे, जागा वगैरे भरलेच गाडीत। आणि जर प्लॅन झाला झाला नाही होणारच आहे, तर जाता जाता आम्ही लोणावळ्याला निकुराईच्या दर्शनाला पण जाणार आहोत। हे काय गो लपून लपून बघते, काय गो लपून लपून बघते। आणि सकाळपासून कंटाळलाय, कंटाळलं म्हणजे त्याला पूर्ण गाडी साफ करायला लावले, दोन दिवसाचा कचरा। तर बाई कसा वाटते तुला रोजची काम? सो आता जाता जाता नाश्ता करू किंवा चहा पिऊ आणि मग चढू, कारण थोडीफार एनर्जी पाहिजे। उपास आहे ना, कालचा उपास आहे। आणि या बघा बिछडे हुए यार मिल गए, सेम सेम। सो कशी ड्रेसिंग वाटते कमेंट करून नक्की सांगा। बँडची ऑर्डर लागली, ब्रास बँड ऑर्डर स्वीकारली जाईल। पपरी एकदा वाजून दाखवा। इथे आमचा नाश्ता आलेला आहे, मिसळ पाव मागितलेले आहे। थोडाफार नाश्ता करू आणि मग जाऊ आम्ही असे असे। तोपर्यंत तुम्ही पंढरपूरची व्हिडिओ बघा, दोन तीन क्लिप घेतल्यात आम्ही गर्दीत, तोपर्यंत बघा, तोपर्यंत आम्ही नाश्ता करतो। ओके, हे खाऊन घ्या रे पटापट, जायचं आहे आपल्याला। नाश्ता झालेला आमचा आणि तुम्ही व्हिडिओ बघितलीत ना पंढरपूरला किती गर्दी होती। चला आता जेजुरीची गर्दी दाखवू, तीच गर्दी कदाचित असेल जी लोक पंढरपूरला होती ना, तीच लोक इथं आले असेल। सो बघूया। आणि जाता जाता आमची मम्मी घेते भंडारा गडावर उधळण्यासाठी। आणि गर्दी बघा तुम्ही, हाय थोडीफार गर्दी आहे इथे, एवढी पण नाही पण आहे, नेहमीप्रमाणे जसे असते तशी गर्दी आहे। आणि आम्ही जेजुरीच्या पायथ्याशी पोहोचलेलो आहोत आता। बघा इथे नारळ विकतात, भंडारा आणि नारळ। पादत्राणे इथे काढावी आणि पादत्र्यांची अवस्था बघा तुम्ही। सो चांगल्या दुकानातच तुम्ही पादत्राणे ठेवा। आणि आम्ही इथे पादत्राणे ठेवलेले आहेत, वेड आहे पण नीट राहतील, कारण त्या चपलांची तुम्ही अवस्था बघितली असाल, एकदम वाईट अवस्था झालेली। आणि काय गो चिडली, चपलांवर चपला ठेवते, चपलांवर चपला ठेवते म्हणून चिडले। बोलत ना नाव करून विक्रांत आडनाव पाटील, विक्रांत पाटील देवाचे बोले मुक्त खंडेराया मन्नागवाडी।
देव मार्तंडा देव मल्हारी तुझ कुलैवत माझा खंडोबा, देव मार्तंडा देव मल्हारी तुझ कुलैवत माझा खंडोबा। सोन्याची तुझी जेजुरी देवा तू राजा, सोन्याची तुझी जेजुरी देवा तुझा विना आसरा ना सहारा, हरळ जगन दुखाचा धारा, आनंदी जीवन सुखाचा वाटा आणि आम्ही फायनली गडावर पोहोचलेलो आहोत। आता मस्त छानसा असं दर्शन घेऊ, मस्त मस्त दर्शन घेऊ आणि मग लोणावळ्याला जाऊ एकविरायच्या दर्शनाला। अभिषेक करू, थोड्या वेळात करू, दर्शन घेऊन आल्यावर करू। यलकोट यलकोट आणि जस्ट आमचं दर्शन झालेलं आहे। एकदम भारी दर्शन झाले, खूप छान दर्शन झाले। 10 ते 15 मिनिटात दर्शन झाले आणि जवळजवळ 10 मिनिटात गाभाऱ्यात पण होतो ना, आपण 10 मिनिटं गाभाऱ्यात पण बसलो। एवढं छान दर्शन झालं ना, आणि बघा यांच्या इथं रिस्पॉन्स चालू झाल्यात, काय यांना कामं नाही बोलून फायदा पण। एलकोट एलकोट जय मल्हार सदानंदाचा। तुम्ही बघू शकता पूर्ण जेजुरी कशी भंडाऱ्याने नाहून निघले, खूप छान पाऊस पण मस्त रिमझिम पडते इथं। ही आहे आमची सोन्याची जेजुरी। एलकोट एलकोट जय मल्हार सदानंदाचा। खंडोबा देवाचा प्रसाद, खंडोबा देवाच्या महाअभिषेकाचा प्रसाद, प्रसाद घ्या प्रसाद। हो दादा हो दाई, प्रसाद घेतलात का? हो घेतला प्रसाद, आपल्या पाहुण्यांना देण्यासाठी। हो पाहुण्यांना देण्यासाठी घेतला प्रसाद। या 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 प्रसाद चल चला, आता आम्ही गडावरून उतरतो, आता रस्त्यात कुठेतरी चांगल्या हॉटेलमध्ये जेवू आणि सरळ एकविरायच्या डोंगरावर जाऊ। चला मस्त दर्शन झालं, एकदम भारी। आणि मम्मी का असते बघून माझ्याकडं, काय बोलायचं काय? आपल्याला जायचंय ना? हो हाय ना, हाय हाय जायचं आहे। जेवणाचा कुठे? महाप्रसाद चालू आहे का? आणण्याचे खाली महाप्रसाद चालू आहे का? जेवण करून या। काय काय जेवणामध्ये? भात बटाट्याची भाजी शिरा असतो, कधी बोला जेवण असत्यात। चालत चालत जातो आम्ही, थोडाफार प्रसाद घेतो। चालत चालत आणि खूप छान व्यवस्था केलेली आहे इथं जेवणाची महाप्रसादाचा। हे काय तिकीट घ्यायचं का? फ्री ओके। खूप भारी इथं महाप्रसादाची सोय केलेली आहे, बघा कोली वगैरे सर्व आहे। आणि आम्ही पण आता महाप्रसादाचा लाभ घेऊ आणि मग पुढे निघू। मस्त असा महाप्रसादाचा लाभ घेतला आम्ही, एकदम भारी जेवण होतं, एकदम म्हणजे एकदम भारी जेवण होतं। भाई कसा वाटला तुला जेवण? मस्त होतं जेवण। गुलाबजामुन पण होते? नाही रे गुलाबजामुन नव्हते, पोळी होती, भात होता, वरण होता आणि भाजी होती आणि उपमा होता। पायनॅपल शिरा ऐकूनच गेलेला, पायनॅपल शिरा होता, उपमा नाही। याला आम्ही सांगलेला, याला आम्ही सांगितलेला काय गुलाबजाम आहे, गुलाबजामासारखा दिसतोय म्हणून त्याला वाटला। पाच तरी पण तिकडे पण गुलाबजामच भेटेल, पाच तरी खाईन या आशेने तो गेलेला। पण जेवण आहे ना खरोखर खूप छान होता, खूप छान जेवण होतं, टेस्ट भारी होती जेवणाची।
जेजुरी वरून 3 तास ट्रॅव्हलिंग करून फायनली आम्ही पोहोचलेलो आहोत एकुरायच्या पायथ्याशी. हा आहे मागे मंदिर एकुरायचा. आणि तुम्ही पाऊस बघा, भरपूर भरपूर म्हणजे भरपूर पाऊस आहे. सो मला वाटत नाही डोंगरावर आता यावेळी कोणाला सोडतील, तरी आम्ही ट्राय करू, बघूया सोडतात की नाही सोडत, कारण पाऊस पण भरपूर पडते आणि आम्हाला यायला उशीर पण भरपूर झाला आहे. आम्हाला मस्त आरती मिळाली आहे. आम्ही वरती नाही चढलो कारण भरपूर पाऊस होता आणि हे पण बोललेत काय सकाळी काहीतरी डोंगरावरून दगड वगैरे पडलेत, तर कोणालाच परमिशन दिली नाही. आणि या भावाने सांगितलं आम्हाला म्हणजे काय म्हणजे काय काय सगळ्यांनाच बोलायचं आहे का प्रेममध्ये. आणि मस्त आरती झालेली आहे आणि सर्वांनी आरती घेतलेली आहे, तर धन्यवाद भावा. कधी पण कार्याला आलं नाही याला कॉन्टॅक्ट हा प्रत्येक वेळेला लाईव्ह करतो. कधी पण यायचं असलं नाही याला कॉन्टॅक्ट करा. याचा नंबर मी डिस्क्रिप्शन मध्ये टाकते. आयुष नानेकर. हा चला चला. सो आता फायनली आम्ही इथंच व्लॉग एंड करतो, कारण आता जेवू दमलो सर्वजण जेवू आणि सरळ घरी जाऊ. सो बाय, गुड नाईट.